प्रॉपर्टी सेल गुन्हे शाखेने 3 सराईत वाहन चोरट्यांना गजाआड करून तब्बल 10 लाख रुपये किमतीच्या 35 दुचक्या हस्तगत केल्या आहे. चोरट्या करून 26 गुन्हे उघडकीस आणण्यात प्रॉपर्टी सेल गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. यामध्ये पिंपरी येथील 13, भोसरीतील 2, MIDC भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2, निगडी येथील 1 गुन्हा तसेच पुणे ग्रामीणमध्ये 8 गुन्हे उघडकीस आले आहे. तसेच ही चोरीचे वाहने विकत घेणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन बळीराम साळुंके वय 32 राहणार बल्लूतळी चाकण पोलीस ठाण्याच्या मागे चाकण. समाधान हनुमंत जाधव मानसिंग साळुंके अशी या सराई चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रॉपर्टी सेल गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांना त्यांच्या बातमीदारांकडून एक सराईत वाहन चोरटा दुचाकी चोर करण्यासाठी राजामाता जिजाऊ उड्डाणपूल येथे शिवाजी पुतळ्यासमोर PMT चौक भोसरी येथे येणार असल्याची माहिती दिली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सचिन याला ताब्यात घेतले. त्याच्या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे संशयावरून त्याला अटक करून 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये घेण्यात आली आहे. या दरम्यान त्याची कसून चौकशी केली असता वाहन चोरीचे तब्बल 18 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये त्याच्याकडून 10,17,000 रुपये किमतीचे 35 दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहे. यामध्ये स्प्लेंडर पॅशन प्रो शाईन कंपनीच्या गाड्या आहेत. क्राईम ब्रांच ACP समीर शेख यांच्याकडे गोपनीय माहिती मिळालेली होती की यातील काही व्यक्ती हे शहरातून गाड्या चोरून ग्रामीण भागामध्ये पुण्याच्या किंवा लातूर या ठिकाणी दूर जाऊन गाड्या विकत आहेत. त्या संदर्भात सापळा रचण्यात आला प्रॉपर्टी सेलच्या मार्फतीने आणि त्याच्यामध्ये जवळपास 1 आरोपी आम्ही अटक केला. त्याच्यामध्ये तर त्याच्याकडनं जवळपास 35 मोटरसायकल त्यांनी चोरलेल्या शहरामधून चोरलेल्या होता. हा जो आरोपी आहे हा एकतर डुप्लिकेट चावी किंवा ते लॉक तोडून या गाड्या चोरत होता आणि बसने लातूर किंवा ग्रामीण भागामध्ये बाय रोड नेऊन त्या विकत होता. 5,000 साधारणतः ती गाडी विकत होती. यामध्ये जी गाडी विकत घेणारे लोक आहेत त्यामध्ये 2 आरोपींना आम्ही ज्यांनी विकत घेतली होती त्यांना अटक केलेली आहे. त्यांना रिसिव्हर म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या व्यतिरिक्त 5 आरोपी आम्ही निष्पन्न केले आहे ज्यांनी चोरीची गाडी विकत घेतलेली आहे त्यांच्यावरसुद्धा आम्ही अटकेची कारवाई करणार आहोत. यामध्ये सध्या 3 आरोपी अटक केलेले आहेत. एकूण 5 आरोपी आणखी निष्पन्न आहे. ते सुद्धा अटकेची कारवाई तपास अंमलदाराच्या मार्फत सुरू आहे.